on the special golden jubilee year of Kala Academy. Vishnu Surya Vabhagacho aiz ugdas jata, teka maan phao jata. Aani ya disa, je chief minister aiz Vishnu Surya Vabhagacho ugdasa, Kala Academy che main black box je aiz त्याच्या फाट नावान जे गोयच्या लोकांक ही इज गिवींग अ ग्रेस, ही इज गिवींग अ ऑनर, ताका ऑनर मान दिता. ब्लॅक बॉक्स त्याच्या नावान जे आयज एनाउंस करपाचे आहा, त्याच्या नावान गोयच्या लोकांक डेडिकेट करता. बॉक्स तुम्ही डिसाईड, गव्हर्नमेंटान डिसाईड केला की विश्वभागाच्या स्मृती प्रत्यर्थ कला अकादमीतलो एखादो ब्लॅक बॉक्स, एका ब्लॅक बॉक्साक स्वर्गेस्त माजी आमदार कवी आणि गोयचो नावाजलेलो लेखक, ज्याचे नाव फक्त गोयांतच न्हय तर पुराय देशभर असा, असो आमचो मित्र, आमच्या मदीं 5 वर्सां आमदार म्हणून आमच्या बरोबर आशिल्लो, भारतीय जनता पार्टीत गोय राज्याचो उपसभापती झालो, असो सर्गेस्त बाबू विष्णू श्रीया वाघ हांचे नाव कला अकादमीतल्या एखाद्या ब्लॅक बॉक्साक दिवचे ऑलरेडी सरकारान डिसाईड केले असं, डिसिजन घेतलेले असं आमचे आर्ट अँड कल्चर मिनिस्टर बाबू गोविंद गावडे हे कन्वे करतले. त्या विष्णू वाघ व सदांच युवकांच्या मध्ये एक स्फूर्ती स्थान कला क्षेत्राच्या बाबतीत उरलेलो, त्या कडल्यान सदोदित नवीन युवक त्याच्याकडे पळयता असताना आर्ट अँड कल्चर या दोन्ही माध्यमातल्यान पळयतालो तो लेखक, साहित्यीक, कलाकार ताज्या कडल्यान बरेच गूण घे सारखे आशिले. सदोदीत युवक म्हाका दिसता ताणें केल्ली साहित्य निर्मिती जी आसा, ह्या साहित्य निर्मिती वाचन करप आनी त्या पद्दतींत फुडें वचपाचें, साहित्य निर्मितीच्या क्षेत्रांत फुडें वचपाची हांची गरज आसा. ना, हे बरी गजाल. स्वर्गेस्त विष्णू सुर्या वाघ ह्यांच्या नावान जर ब्लॅक बॉक्साक नाव दिता, हे सरकारान एक बरी पावल मारला आणि खरेच. आणि हे असले जे कलाकार आणि सगळे गूण म्हणटाचे हांगा आसले असे विष्णू वाघ, आणि तातूंत भितर त्यांना ते कलाकारांचे चॅम्पियन आसले आणि ते आज नसताना त्यांच्या उगडासा खातीर ब्लॅक बॉक्साक त्यांचे नाव दिवप हे बरी गजाल. In the field of art, literature, acting, in everything. So he was all in one person. And his contribution in the field of art and culture is immense. Mm-hmm. When I was the chief minister, he was advisor to the government on the information also. And he has contributed a lot, whether it is International Film Festival, whether it is various award-giving ceremonies. So his contribution cannot be forgotten. Government has decided to name a black box in his memory. So I would welcome that decision.